न्यूज चॅनलवर मुलांना आपण मोठमोठ्या गणिती क्रिया अगदी सहजतेने करताना पाहतो जसे की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कितीही मोठ्या संख्या असल्या तरीही ती मुले अगदी सेकंदात उत्तर काढून सांगतात तर ही किमया आहे या ॲबेकसची आता आपण या ॲबेकसची माहिती पाहणार आहोत हे ॲबेकस नेमकं का काय आहे ते कशाप्रकारे क्रिया करायच्या त्या या व्हिडिओवर या सगळी माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिली जाईल त्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आज आपण फक्त प्राथमिक माहिती या व्हिडिओमध्ये मा ॲबेकसची पाहणार आहोत ॲबेकस म्हणजे काय तर ही आहे एक मण्यांची पाटी आता ही कशी धरायची त्याच्यासोबत पेन्सिल कशी धरायची ही प्राथमिक माहिती तुम्हाला आज मी सांगते आणि ही पाटी कुठे मिळेल तर ॲमेझॉनवर ही पाटी अगदी सहज उपलब्ध आहे या ही सगळ्यात छोटी पाटी आहे याच्यापेक्षा मोठी पाटी पण मिळते मास्टर ॲबेकस म्हणून मिळतं ते मुलांना शिकवण्यासाठी असतं हे आहे स्टुडंट ॲबेकस हे अशा प्रकारची पाटी तुम्ही ॲमेझॉनवरून घेऊ शकता तर आता आपण या पाठीची माहिती पाहूया तर ही ॲबेकसची पाटी आपल्याला अशा प्रकारे पकडायची आहे आणि पेन्सिल आपण अशा प्रकारे पकडणार आहोत ही दोन बोटे या उजव्या हाताची आणि डाव्या हाताची ही दोन बोटे आपल्याला या बीड्स हलवण्यासाठी रिकामी पाहिजे असतात म्हणून आपण ही पाटी या खालच्या तीन बोटांनी अशी पकडणार आणि ही पेन्सिल अशा प्रकारे पकडणार आहोत आणि ही पेन्सिल अशा प्रकारे लिहिण्यासाठी पकडणार नंतर अशी अशी पकडणार ठीक आहे तर या पाटीविषयी माहिती ही जी पाटी दिसत आहे त्यावर हे जे मणी आहे त्यां यांना बीड्स म्हणतात आणि हा जो मधला रॉड आहे त्यावर हे तीन व्हाईट डॉट दिसत आहेत तर हा आहे मधला डॉट या मधल्या डॉट पासून आपण क्रिया करतो तर हा मधला डॉट शोधण्यासाठी अबकस उलट केल्यावर आपल्याला एक होल दिसेल होलच्या समोरचा जो रॉड असतो तो आहे मधला डॉट आता हे आहेत वरचे बीड्स आहेत ते आहेत अप्पर बीट्स खालचे बिट्स आहेत ते लोअर बीट्स आता हे लोअर बीट्स आणि अप्पर बीड्स प्रकारे खालीवर करायचे आणि कोणत्या बोटांचा वापर करायचा ते आपण पाहू आता हा जो मधला रॉड आहे तो आहे एककाचा रॉड आणि त्याच्यानंतर जे हे आहेत दशक शतक आणि हजाराचे रॉड तर ह्या मधल्या रॉडवर आपण बीट्सवरती करताना खालचे जे बीड्स आहेत ते वरती करताना आपण या अंगठ्याचा वापर करायचा आहे एक दोन तीन चार आणि खाली करताना या बोटाचा वापर करणार आहोत अशा प्रकारे आणि जो वरचा बीड आहे तो खाली करताना या बोटाचा वापर करणार आणि वरती सरकवताना या बोटाचा वापर करणार आणि इकडचे जे बीड्स आहेत ते सरकवताना आपण वरती सरकवताना या बोटाचा वापर करणार आणि खाली सरकवताना या बोटाचा वापर करणार आणि हा वरचा बीट आहे तो खाली सरकवताना या बोटाचा आणि वरती सरकवताना या बोटाचा वापर करणार आता हे बीडचे आपण व्हॅल्यू व्हॅल्यू पाहूया म्हणजे किंमत पाहूया खालचे जे लोअर बीट्स आहेत त्यांची किंमत असते एक आता हा एक मी वरती सरकवला आपल्या ॲबेकसवर हा झाला एक ही एक संख्या तयार झाली हे झाले दोन तीन बीट वरती सरकवले हे झाले तीन आणि चार बीटवरती वरती सरकवले हे बनले चार आणि अपर बीट्सची ची व्हॅल्यू असते पाच आता हा ऍबेक्लस अबेकस क्लिअर करण्या करण्यासाठी आपण या दोन बोटांचा वापर करू या दोन बोटांचा वापर करून आपण अशा प्रकारे ॲबेकस क्लिअर करून घेतो ह्या मधल्या रॉडला हे बीड चिकटले तेव्हा संख्या बनते हा हा खालचा बीड आपण वरती केला तर हा बनला एक दोन बनवण्यासाठी काय करावं लागेल दोन बीडवरती केले हे बनले दोन तीन बीडवरती केले हे बनले तीन खाली सरकवले हा झाला शून्य आता या अपर बीटची व्हॅल्यू काय आहे पाच आपण अपर बीट खाली सरकवला तर हे बनले आपले पाच आता यानंतरची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप शिकूया त्यासाठी पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद